डोरची काय काय प्रोसेस असत्या ते थोडक्यात तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण की पहिल्यांदा कोण आपल्या घरी आजारी पडलं आणि त्याला ब्लडची जरूरत पडली तर आपण पूर्ण गोंधळून जातो की आता हे ब्लड कुठं भेटणार, कसं भेटणार, काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ही पूर्ण तुम्हाला माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ब्लड घेताना आपण काय केलं पाहिजे आणि ब्लड आपल्याला लावताना काय केलं पाहिजे, ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लड घेऊन घेतल्यापासून आपल्याला ब्लड लावेपर्यंत मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. तर हाय मित्रांनो, मैत्रिणींनो, तर आम्ही आलोय दवाखान्यात. दवाखान्यामध्ये लॅबमध्ये आलोय कारण की आपण ब्लड ज्या वेळेस आणणार आहे तर तिथं आपलं सॅम्पल द्यायला लागतं. तर ते सॅम्पल इथून काढून द्यायचं असतंय दवाखान्यातूनच. तर ते सॅम्पल आता काढतोय आणि ते परत घेऊन आपण ब्लड आणायला जायचंय. मित्रांनो, आपण सॅम्पल काढलेला आहे तर आता असा फॉर्म एक मिळतो, तो फॉर्म भरून द्यायचा आणि त्या दोन बॉटल सॅम्पल द्यायचे असतात जिथं आपण ब्लड आणायला जाणार आहोत. तर तिथं त्या सॅम्पलच्या बॉटल आणि हा फॉर्म घेऊन जायचा आहे. तर हे बघा, अशा दोन बॉटल देतात नाव लिहून, तर ते डॉक्टरांकडूनच घ्यायचं आपण दवाखान्यातून. मग ते घेऊन आपण ब्लड बँकेत जायचं आणि ते आपण तिथं दाखवलं की आपल्याला ती अर्धा तास, अर्धा पाऊण तास त्यांची प्रोसेस पूर्ण होया होती लागते ब्लड बँक, म्हणजे जिथं आपण ब्लड घेणार आहे तिथं ती नेऊन आपल्या ब्लडला मॅच होणारं ब्लड देण्यासाठी त्यांची प्रोसेस असते. तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास थांबावं लागतं, ब्लड आणायला जातो तिथं ब्लड बँकेमध्ये. तर हा फॉर्म आणि ते दोन बॉटल घेऊन आपण जाणार आहोत. तर कारभारी निघाल्या त्या ब्लड आणायला. तर इथून पुढची तुम्हाला प्रोसेस मी दाखवतेच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लड म्हणजे कसं भेटतं, कुठं भेटतं आणि काय करावं लागतं ते. आत्ताच मी ब्लड सॅम्पलला देऊन आल्या. तर सॅम्पल काढून घेतलंय त्याने, तर ते आता घेऊन गेलेत की ब्लड आणायला. तर ब्लड माझं निगेटिव्ह आहे, ब्लड निगेटिव्ह आहे, बी निगेटिव्ह. तर ते ब्लड सहसा कोण भेटत नाही. तर भरपूर ठिकाणी ब्लड बँकेतने फोन केलं तर आता कराडच्या ब्लड बँकेमध्ये अवेलेबल आहे म्हणून सांगितले. मग ते कारभारी आणायला गेले त्या. मग तेच डॉक्टरांनी सॅम्पल फॉर्म भरून वगैरे असं काय काय प्रोसेस करून त्यांच्याविषयी दिल्या. मग ती गेले ते आता ब्लड आणायला, मला आणून घरी सोडली. तर आता ब्लड आणल्यानंतर ब्लड आपल्याला लावायचं आहे. तर ब्लडची काय काय प्रोसेस असते ते सांगण्यासाठी मी हा छोटासा ब्लॉग बनवत आहे की ब्लडची प्रोसेस काय काय असते ब्लड चढवायचं म्हणल्यावर. काय काय लोकांना पहिल्यांदाच ब्लड चढवायचं असतं त्यावेळेस त्यांची एवढी गडबड उसळते, त्यासनी काही कळत नाही की ही प्रोसेस काय केली पाहिजे काय नाही, ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार. कारण की पहिल्यांदा ज्यावेळेस मला ब्लड चढवलं
त्यावेळेस माझ्या कारभाऱ्यांचा पण असाच गोंधळ उडालेला, कारण की त्यांनी कधी बघितलेलं नसतंय आणि त्यामुळं त्यांचा गोंधळ उडतो की कुठला फॉर्म कुठं भरायचा, काय करायचं, ब्लड सॅम्पल न्यायचं का नाही. काय काय लोक बिना ब्लड सॅम्पलचं जातात ब्लड बँकेत ब्लड आणायला, तर तसं मित्रांनो करायचं नाही. पहिल्यांदा आपलं ब्लड काढा, म्हणजे ज्याला ब्लड आपल्याला लावायचं आहे ते जर ब्लड काढून घेतात दवाखान्यात, ते सॅम्पल आपल्याला देतात 2 बॉटलमध्ये, एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून घ्यायचा. ब्लड आणण्यासाठी थर्माकॉलचा बॉक्स भेटतो, कारण की बर्फ टाकून त्याच्यामध्ये ती बॅग घालून देतात. मग तो बॉक्स दवाखान्यातून घ्यायचा आणि मग ब्लड आणाय ब्लड बँकेत जायचं. तर ब्लड बँकेमध्ये पण गेल्यानंतर, कारण की तिथला ब्लॉग आता करायला कारभारी करणार नाहीत, कारण की ते जरा टेन्शन मध्ये आहेत ब्लड कसं भेटतंय कसं नाही, त्यामुळं तर तिथं पण कसं असतंय रिप्लायमेंट द्यायला लागते ब्लडची. तर आपण खरं तरी पण तुम्हाला समजलंच असेल, मी थोडक्यात सांगितलंय की मला जेवढं म्हणजे सांगता येईल तसं तोडकं मोडकं. तर आपली रिप्लायमेंट त्यांना द्यायला लागते, त्यांचं ब्लड घ्यायचं म्हणजे आपलं ब्लड पण त्यांना द्यावं लागतं, आणि आपलं ब्लड देऊन सुद्धा त्यांच्याकडून त्यांना आपल्याला पैसे पण द्यावं लागतात. पैसे पण घेऊन जावा जवळ आपल्या, 1500 रुपये तर कम्प्लीट पाहिजेत आपल्यापाशी, कारण की 1400 रुपयाला बॅग येते रिप्लायमेंट देऊन, आणि रिप्लायमेंट नाही दिली तर 2000 पर्यंत जाते, 1700-1800 रुपयेपर्यंत द्यावं लागतात आपल्याला रिप्लायमेंट नसली तर. सहसा करून रिप्लायमेंट असली तरच ब्लड भेटतं, कारण की आता रक्तदान जास्त करून कोण करत नाही, त्यामुळे रिप्लायमेंट मागतेच. असं असतंय ब्लड बँकेमध्ये. तर ब्लड आपल्याला लावायचं झालं तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल कारण की मला 30-32 बाटल्या ब्लड झाल्या आतापर्यंत. आम्ही रोज उठून त्यातच आहे ब्लड लावणे, म्हणजे ब्लड बॅग लावण्याच्याच ह्याच्यात 4 महिने झाले की ब्लड चढवावं लागतं. तर आता आम्हाला 6 महिने झाले असतील, 6-7 महिने, तर आता डबल ब्लड लावायचंय, कारण की माझ्या ब्लड मध्ये प्रॉब्लेम आहे, मी नंतर तुम्हाला सांगेलच. खरं आता ब्लड चढवायचं कसं, ब्लडची प्रोसेस काय काय असते, ब्लड आपण घ्यायचं म्हणलं आणि ते कसं आहे काही लोकांना माहिती नसतंय, आणि पहिल्यांदाच आपल्यात बिमार कोण पडलं आणि त्याला ब्लड लावायचं असलं तर माणूस काय करतं, टेन्शन मध्ये येऊन जातं की काय करायचं, पैसे किती लागतात, तिथं गेलं ब्लड काय. आमचं पहिल्यांदा कसं झालेलं, आमचे कारभारी फॉर्म घेतला, माझं सॅम्पल काढून घेतलं आणि ब्लड बँकेत गेले पैसे म्हणजे ब्लड घ्यायला, तर तिथं सांगितलं रिप्लायमेंट दिल्याशिवाय आम्ही काही ब्लड देऊ शकत नाही तुम्हाला, अहो पैसे वाढवून घ्यात, नाहीच ब्लड रिप्लायमेंट पाहिजेच म्हणून सांगितलं. आणि माझं ब्लड सहसा करून कुठं भेटत नाही, बी निगेटिव्ह माझं ब्लड आहे, मला दुसरं चालत नाही ब्लड, ओ पॉझिटिव्हला कुठंही कुठल्याही ब्लड ग्रुपला चालतं तसं माझं नाही, मला बी निगेटिव्हच ब्लड लागतं, त्यामुळं ते अवेलेबल जास्त करून नसतंच, ते भरपूर ब्लड बँकेतनी चौकशी केल्या एखाद्या ठिकाणी भेटतं. तर मला पुण्यापासून मला ब्लड आणलं या, तुम्ही म्हणशीला काय सांगत्या, मी सांगली जिल्ह्यात राहते, तर पुण्याला सुद्धा माझं मिस्टर गेलेलं तर ब्लड आणाय, कारण की त्यावेळेस मला एकदमच मला 5-6 बाटल्या ब्लड लागणार होतं, आणि ते ब्लड इथं तिथं भेटलं आमच्या इकडं, खरं 2 बाटल्या कमी पडत होतं, मग ते पुण्यावरून आणलं त्यांनी जाऊन ब्लड. असं प्रोसेस असतात काय काय, मग तिथं गेलेत ते म्हणले रिप्लायमेंट पाहिजे, त्यावेळेस आमच्या मिस्टरांना काय बंद झालं, त्यांनी स्वतःच ब्लड तिथं रिप्लायमेंटला दिलं, कारण की जाताना कोण व्यक्ती घेऊन गेलं नव्हतं तर की ब्लड देणार, काय रक्तदान करणारे लोक येतात आपल्या बरोबर, आणि गावाला तरी जीवाला जीव देतात माणसं, की आता सुद्धा माझे कारभारी गेलेत ब्लड आणायला, तर त्यांच्या बरोबर दोघं तिघं जण गेलेत ब्लड आणायला, कारण की तिथं रिप्लायमेंट देण्यासाठी, त्यासाठी गावाकडं कोणी सुद्धा फायदा बघत नाही, जीव वाचला बस, कारण की आपल्या मित्रासाठी आपल्या नातेवाईकासाठी भरपूर लोक करते ती. तर आता पण गेले ते रिप्लायमेंट देऊन नंतर आपलं ब्लड आणणार, मग त्यावेळेस कारभाऱ्यांनी स्वतःच ब्लड दिला आणि मग मला ब्लड घेऊन आलेत, असं करून आम्ही ब्लड चढवलं मला त्यावेळेस ब्लड बॅग लावली. पहिल्यांदा त्यावेळेस आम्हाला अनुभव आला की ब्लड काय करावं लागते, ब्लडला प्रोसेस काय करावी लागते, तीच प्रोसेस काय करायची काय नाही ती तुम्हाला मी सांगते. पहिल्यांदा आपण ब्लड सॅम्पल काढून घ्यायचं, ते फॉर्म लिहून घ्यायचा, बॉक्स घ्यायचा, ब्लड बँकेत जायचं, रिप्लायमेंट द्यायची, त्यांच्याकडनं ते ब्लड घ्यायचं, नंतर इथं येऊन तिथनं मोरची प्रोसेस मी आता तुम्हाला दाखवते की मला ब्लड लावताना काय काय करावं लागतं, आणि निगेटिव्ह ब्लड असल्यावर काय करावं लागतं ते. निगेटिव्ह ब्लड असल्यावर त्याला इंजेक्शन वगैरे देतात अगोदर, ब्लड लावायच्या अगोदर ते इंजेक्शन भरपूर दुखतात, तेलकट असतात ब्लड चढवायच्या आधी, मग ते तुम्हाला आता थोड्याच वेळात ब्लड आपण लावायचं आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवते. तर मी Thank you.
वा अरे वा जेवलं का नाही आलं भेटून दिसत माझं मला जाणवतं खोला लेतो जरा थांबा मी अजून ते इन्स्टिट्यूट काढ गेलो नाही सकाळी ब्लड सुद्धा सगळे बंकन काढून घेतलं काल तोच त्याला परवा दिवशी अजून काळ गेलायचं दोन वेळा तोच तिरस कसं होती त्याने आला राग होते सरस म्हणजे सुरेश बसून बनव रण मला सुई लावल्या तर सुई मधनं ब्लड काही ना झालंय मग त्यांना वाटलं गलत लागल्या का काय सुई शिरोमध्ये लागलेलं नाही असं सुरेश बसने वाटत होतं म्हणून ती बराच वेळ ब्लड येते का वाट बघत होते शेवट आलं थोडं ब्लड मग सुई लावली सलाईन लावली तर आता सुरेश भाऊ काय बोलतात बघा मला लेट येऊ नका स्वामी
हाय मित्रांनो मैत्रिणींनो, तर आता आपल्याला छोटी सलाईन लावली अगोदर ब्लड लावायच्या आधी, आणि त्या सलाईनमध्ये इंजेक्शन सोडले आणि आता शिरोमध्ये पण देतात बघा इंजेक्शन. हे सूरजभाऊ लागलेत द्यायला, तर हेच इंजेक्शन लय दुखतं, कारण हळूहळू सोडल्यामुळं नाही जास्त दुखलं. तर हे बघा इंजेक्शन द्यायला लागले ते. ही अर्धीच बॉटल लावल्या सलाईनची छोटी आहे ती, आणि ती नंतर काढून ठेवते ती आणि ब्लडची लावतात, आणि ब्लड संपल्यानंतर ती राहिलेली लावायचे. तर चला बघूया कसं कसं प्रोसेस आहे. मित्रांनो आपलं ब्लड लावून झालेलं आहे. आता आपल्याला सलाईन लावायची आणि नंतर सुई काढायची. तर चला सुई काढूया. काय म्हणतात काय म्हणतात.